की लहान मुलांसाठी 9 कोटींचे 33 व्हेंटिलेटर्स घेण्यात आले. तिसऱ्या लाटेसाठी मुंबई महानगरपालिका सज्ज आहे. तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन पालिकेनं ही तयारी केलेली आहे. पेडियाट्रिक न्यूनॅटल व्हेंटिलेटर खरेदीचा निर्णय घेण्यात आलेला आहे. कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असली तरी तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेनं संपूर्ण आरोग्य यंत्रणेची तयारी सुरू केली आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचा इशारा आरोग्य तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे लहान मुलांसाठी लागणारे 33 व्हेंटिलेटर्स 9 कोटी 27 लाख रुपये खर्च करून खरेदी करण्यात येणार आहेत. पेडियाट्रिक कम न्यूनॅटल व्हेंटिलेटर खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचं जात वैधता प्रमाणपत्र हायकोर्टानं रद्द केल्यानंतर शिवसेनेच्या वतीनं अमरावतीच्या राजकमल चौकात फटाके फोडून आणि ढोल ताशे वाजवत जल्लोष साजरा करण्यात आला. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी खासदार राणा यांचे जात वैधता प्रमाणपत्र अवैध असल्याची याचिका दाखल केली होती. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान या भेटीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. केंद्राच्या पुनर्विचार याचिकेत केवळ राज्यांना आरक्षणाचे अधिकार देऊन चालणार नाही तर 50% मर्यादा शिथिल करावी लागेल असं पंतप्रधानांच्या भेटीत राज्य सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं. अशोक चव्हाणांनी हा मुद्दा मांडला त्यावर माहिती घेणार असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. तर राज्यपाल नियुक्त 12 जागा भरण्यासंदर्भातही चर्चा झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांची भेट म्हणजे राजकीय तडजोडीसाठी घेतलेली भेट होती असं खासदार उदयनराजे यांनी म्हटलंय. ही भेट म्हणजे देवाणघेवाण मधून सत्तांतर होण्यासाठीच असल्याचा देखील त्यांनी आरोप केला. तर या भेटीनंतर मराठा समाजात नाराजी आहे. ही भेट केवळ तोंडी लावण्यापुरती राजकीय भेट होती असं विनायक मेटेंनी म्हटलं. तर भेटीनंतर साधं आश्वासनही मिळालं नाही असं विनोद पाटील यांनी म्हटलं. नागपूरच्या कपिलनगरमध्ये गुंडांनी 2 तरुणांवर चाकूनं जीवघेणा हल्ला केला. यात विनय राबा आणि कुणाल जयस्पाल गंभीर जखमी झाले. हल्ल्यानंतर त्यांच्या पोटात आणि पाठीत चाकू खुपसलेले आणि रक्तबंबाळ अवस्थेतच ते पोलीस स्टेशनला पोहोचले. त्यावेळचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या सलमान शेख आणि त्याच्या साथीदारांना पोलिसांनी अटक केली. औरंगाबादच्या सिटी चौक परिसरात पोलिसांनी एका जुगाराच्या अड्ड्यावर छापा मारला आणि काही जुगाऱ्यांना अटक केली. मात्र यातले काही जुगारी थेट जवळच्या नाल्याकडे पळाले आणि त्यांनी नाल्यात उड्या घेतल्या. पोलिसांनी वारंवार बाहेर येण्याचं आवाहन करूनही हे जुगारी 2 तास झाले तरी बाहेर आलेच नाही. अखेर पोलीस कंटाळून निघून गेले आणि जुगारी पोलीस कारवाईपासून वाचले. लाल मातीतली कुस्ती म्हणजे